नमस्कार, दिव्याच अन्नपूर्णा रेसिपी मध्ये आज आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत दिवाळी स्पेशल शंकरपाळ्या। कशा करायच्या ते मी सुरुवात करते। प्रमाण दाखवते, दूध एक वाटी, तेवढीच मी साखर घेतली आहे, तेवढंच तूप घेतलंय आणि अर्ध्या वाटीपेक्षा कमी बारीक रवा, एकदम बारीक रवा अर्ध्या वाटीपेक्षा कमी मी घेतला आहे। आता दूध आपण पहिलं आणि नंतर मी मैद्याचं प्रमाण आता दाखवत नाही आहे, कारण मैदा मी ह्याच्यात जेवढा बसेल मळताना तेवढा मैदा मी घालणार आहे। तर ते कसं बनवायचं ते दाखवते। दूध थोडं कोमट करून घ्यायचं, त्यातच साखर, साखर विरघळेपर्यंत साखर चांगली विरघळली की त्यात मी रवा, तूप, चिमूटभर मीठ टाकणार आणि जेवढा त्यामध्ये मैदा बसेल तेवढा मी मळून घेणार थंड झाल्यावर, जास्त नाही, फक्त साखर विरघळेपर्यंत दूध गरम करायचं आहे। पिठी साखरही करून घेऊ शकता तुम्ही जरी पटकन विरघळेल। मी थोडी दाण्याची साखर एवढ्यासाठी घेते, दाणेवाली साखर घेतली तर शंकरपाळ्या खुसखुशीत होतात मस्तपैकी पिठी साखरेपेक्षा। साखर विरघळली आहे, त्यात मी रवा, रवा मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी, साधारण 2 चमचे पकडा। तुम्ही रव्याचं प्रमाण असंच ठेवा वाटीच्या हिशोबाने, अगदी 2 चमचे असं 3 चमचे वगैरे ठेवा, जास्त रवा घातलं तर जास्त खुसखुशीत होतील। काही जण रवा घालत नाहीत पण मी रवा घालते, रव्याने छान कुरकुरीत आणि खुसखुशीत होतात। मी हे बंद करते आहे, त्यातच तूप, तूप साखर आणि दूध समप्रमाणात घेतलंय, चिमूटभर मीठ, अगदी चिमूटभर मीठ, खरं तर हे तुम्ही रवा घालून हे मिश्रण तुम्ही रात्री जरी असं करून ठेवलं आणि सकाळी मैदा घालून मळलं तरी चालेल। आणि आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी लगेच करते आहे, नाहीतर हे तुम्ही 2 ते 3 तास अगोदर करून नंतर मैदा घालून चांगलं मळून घेतलं तरी उत्तम, म्हणजे शंकरपाळ्या छान होतात, तो रवा चांगला भिजला जातो। आता याच्यामध्ये जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा टाकायचा आणि चांगलं असं मऊ नये, थोडं मऊपेक्षा घट्ट असं मळून घ्यायचं आणि मळून नंतर ते परत अर्धा तास ओला कपडा टाकून झाकून ठेवायचं। म्हणून मी मैद्याचं प्रमाण सांगितलं नाही आहे, कारण जेवढा याच्यामध्ये बसेल मैदा तेवढा टाकायचा। आता हे चांगलं मी मळून घेते आहे, मैदा घेताना चाळून घ्या, मी ऑलरेडी चाळून ठेवलेला आहे, बारीक चाळणीने चाळून घ्या। चांगलं घट्ट मळून घ्या, खूप घट्ट नाही पण बऱ्यापैकी घट्ट असं मळून घ्या हे बघा, असं म्हणजे ते नंतर अर्ध्या तासाने पीठ चांगलं अजून सैल होतं, मऊ होतं आणि सैल होतं, त्यामुळे आधीच मळताना घट्ट मळा। शंकरपाळ्यांचं पीठ मळून झालंय, आता हे अर्धा तास ओला कपडा ठेवून, ओला कपडा घालून अर्धा तास ठेवणार आहे मी आणि अर्ध्या तासानंतर मी शंकरपाळ्या करणार। त्याच्या अर्ध्या तासाने पीठ बघा असं मऊ झालंय, तर त्याला परत चांगलं मळून घ्यायचंय गोळा,
वडा वरवंटा असेल तर त्याच्यावर पण असं शेचून घेतलं की अजून ते सैल मऊ. शंकरपाळ्या लाटताना जाडसरच लाटायचे, पातळ नाही. थोडस पीठ लागायचं, त्याच्यामध्ये तुम्ही डालड्यामध्ये तळून घेऊ शकता आणि तेलात आवडीनुसार. तेल पहिलं कडकडी टाकून घेऊन नंतर मध्यम टाकल्यानंतर ती मध्यम करायची. आज सुरुवातीला तेल कडकडीत टाकूनच घ्यायचं. भाकरी असते आपली, तेवढं जाड मी ठेवलंय भाकरी सारखं. तर हे बारीक छोट्या मोठ्या कशा हव्या तशा तुम्ही चिरण्याने चिरून घेऊ शकता. तेल एकीकडे मी कडकडीत तापवायला ठेवलंय. तेल तापलं की चेक करूया. तापलं आहे. बघा मस्त अशा फुलल्या आहेत शंकरपाळ्या, अशा डबल आकार झाला आहे त्याचा. आता या लालसर होईपर्यंत तळून घ्यायच्या मध्यम आचीवर. टाकताना कडकडीत तेलात टाकायच्या आणि नंतर त्या अशा वरती आल्या फुलून ती मास थोडी मंद करायची आणि लालसर होईपर्यंत तळून घ्यायची. मस्त खरपूस लाल रंगावरती तळून घेतले आहेत शंकरपाळ्या तयार. फार लाल काळपट नाही करायचा, थोडा लालसर रंग आला की बस. थंड झाल्यावरती डब्यामध्ये भरून ठेवा खुसखुशीत आणि मस्त. डालड्यातही तळू शकता, डालड्यात तळल्या ना की बिस्किटासारखी एक छान मस्त टेस्ट लागते त्याची.
शंकरपाळ्या तयार आहे दिवाळीसाठी।